लातूरपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कवाय येथील एका तरुणाने बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असताना लातूरचे लोकशासन प्रतिनिधी तथा कवा ग्रामपंचायतीचे सदस्य विनोद गुळे कवेकर यांच्या प्रयत्नामुळे टळला. हनुमंत चिंताले असं तरुणाचं नाव असून त्याने हाताला काम नाही, मोटरसायकलवर डबल सीट जाऊ देत नसल्याने काम करता येत नाही, कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा म्हणून उंच कमानीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. त्यात कवेकर यांना ही माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन समज देऊन खाली उतरवले, त्यामुळे चिंताले यांनी लोकशासन न्यूजचे आभार मानले. इथे ग्राम नागरिक बोलत आहे. मी लोकशासन या पत्रकाराने खाली उतरवले म्हणून खाली उतरलो आहे. तरी माझे त्या सरकारने विनंती करावे की महिन्याला माझ्या ग्रामीण भागातल्या मजुराला राशन द्यावे महिन्याला, की तुमचं 3 महिने देऊन काय भागणार नाही. आमची पोटमार उपासमार होत आहे आमची. तरी आमच्या ह्या ग्रामीण माझ्या बांधवाला आणि माझी जी अडचण आहे ती मोदीला मी सांगत आहे. माझा 12 परिवार आहे. मोदीने 3 महिन्यात राशन दिलेलं आहे, महिन्याला 5 किलो तांदूळ. ते काय माझ्या पुराला पुरत नाही 5 किलो तांदूळ महिन्यावाला. माझे 12 परिवार आहेत म्हणून मला माझी लेकरा बळायची, मला कळकळ बघून मला आत्महत्या करायची, मला अशी गरज पडलेली आहे म्हणून मी कमानेवर चाललेला.